नमस्कार, मी कविता। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं मी मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला सोयाबीनचा खिमा ही भाजी दाखवणार आहे। ही भाजी खूप छान आणि टेस्टी लागते। आणि आम्ही ज्यावेळी सांगलीवरून मंगळवेढ्याला परत येत होतो, त्यावेळी ना चैतन्याचं एक चित्र तिथल्या मुलीनं काढलेलं होतं। तर तो एक कोर्स आहे, 12वी नंतर 10वी नंतर तुम्ही करू शकता सांगलीमध्ये शांतिनिकेतन कॉलेजला। तर तुम्हाला हे चित्र कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पाहू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण त्यामध्ये थोडस आहे ना नमक टाकून घ्यायचंय। आणि आता गॅस बंद करायचाय। आणि बघा, एक वाटी एवढं माझ्याकडे आहे ना सोयाबीन आहे। तर मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सोयाबीनची भाजी दाखवणार आहे। तर आता आपण ह्या पाण्यामध्ये हे सोयाबीन टाकून घेऊया। एक 5 मिनिट असेच ठेवायचं आहे आपल्याला। आणि नंतर ह्यातलं सगळं पाणी आहे ना आपल्याला निचळून घ्यायचं आहे। आणि हे सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायचे आहे। तर सोयाबीन पिळून घेतल्यावर मी तुम्हाला दाखवते। तर पाहू शकताय सोयाबीन मधलं सगळं पाणी मी काढून घेतलंय। आता आपण हे पिळून पण घ्यायचंय। तर ह्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय। अशा पद्धतीनं सर्व पाणी आपण ह्यामधलं काढून टाकूया। असं पाणी काढलं ना की त्याचा वास जो उग्र असतोय ना तो अजिबात येत नाही खाताना। आणि कशाची भाजी आहे तेही कळत नाही। तर बघू शकता अशा प्रकारे पाणी सगळं निघलेलं आहे। आता आपण हे सगळं ना मिक्सरला बारीक करून घेऊया। तर आपल्याला भाजीसाठी 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, आलं, खोबरं, कोथिंबीर, लसूण एवढं लागणार आहे। आता मी 2 कांदे कट करून घेते, टोमॅटो कट करून घेते, आलं, खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरे मिक्सरला मी बारीक करून घेते। आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। तर बघू शकताय आता आपण सोयाबीनचा खिमा करणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा सगळं काय काय लागणार आहे ते दाखवलं आणि मी अशा प्रकारे तयारी करून घेतलेली आहे। तर सोयाबीन आहे ना मिक्सरला असं बारीक करून घेतलंय। खोबरं, आलं, लसूण, जिरे 1/2 चमचा टाकलेले आहेत मी यात, हेही बारीक करून घेतलेलं आहे। थोडं माझ्याकडे वाटाणे होते, सकाळी थोडे भाजीसाठी वापरले होते, थोडेसे ठेवलेले होते ह्या भाजीसाठी। आणि 2 मोठ्या साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो आपल्याला इथं लागणार आहे। आणि थोडेसे खड्या मसाल्याची मी पावडर केलेली आहे। ती काय काय पावडर केलेली आहे ती सगळी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। तर चला आता आपण टाकूया फोडणी। तर आता गॅस आपण चालू करून घेऊया। तर कढई गरम झालेली आहे, आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेलाचा वापर मी केलेला आहे। तर खड्या मसाल्यामध्ये ना मी हे तमालपत्री ना बारीक नाही केल्या, ते आपल्याला असंच टाकायचे। आणि कट करून घेतलेला कांदा, कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर कांदा थोडासा भाजलेला आहे, आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूया। आता टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो। मग आपण बाकीचे मसाले आपण ह्यामध्ये टाकूया। आपल्याला मऊ भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी आता मी ह्याच्यावर थोडस 2 मिनिटं झाकते। तर 1-2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण टोमॅटो पाहूया। तर बघा टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे। आता आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। आणि खोबरं, आलं, लसूण जे आहे ना हे पण आपल्याला तेलामध्ये छान असं भाजायचं आहे। त्याचा कच्चा जो वास आहे ना तो निघून गेला पाहिजे, म्हणजे आपली भाजी आहे ना ती खूप अशी टेस्टी आणि छान लागते।
बघा हा मसाला आता व्यवस्थित आता आपला भाजून झालेला आहे। आता मी खडे मसाल्यांची पूड करून घेतलेली आहे, अर्धा चमचा ती येते टाकणार आहे। मी पूड करून घेते म्हणजे लहान मुलं माझी ना ते खात नाही दाताखाली आलं म्हणजे, म्हणून मी असं गरम खडे मसाल्यांचे ना पूड करून घेते। जर तुमच्याकडं खडे मसाले जर खात असतील अक्के तर तुम्ही अक्के टाकले तरी चालतील, नाही तर तुम्ही इथं गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल। तर आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वास याचा खूप असा छान येत आहे। आता मी थोडंसं असं हे बाजूला करते जेणेकरून जे तेल आपलं आहे त्यामधलं असं खाली येते नितळून। तर बघा तेल इकडच्या साईडला आलेलं आहे। तर मी ह्यामध्ये हिरव्या छोट्या छोट्या 3 मिरच्या आहेत त्या टाकून घेणार आहे जेणेकरून आहे ना ह्याची टेस्ट अजून जास्त अशी छान लागते आणि मसाल्याचा वास ही खूप असा छान दरवळत आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता जे वटाणे घेतले होते ना हेही आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे। आता छान असं हे सगळं मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे फ्रोझन मटर असतील तर तुम्ही ते टाकू शकताय, पण आम्ही हे मटकी आणि वटाणे आहे ना भिजवलेलेच मोड आलेले आणले होते, त्यातले हे थोडे शिल्लक राहिले होते त्याचा वापर मी इथं केलेला आहे। आता 2 चमचे मी कांदा लसूण चटणी इथं वापरणार आहे आणि 1/2 चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, धनेपूड 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये वापरू शकताय। आता आपण हे सगळे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। तर बघू शकताय कलर पण किती छान असा आलेला आहे। तर बघा मिक्स करून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। असं केल्यामुळं आहे ना भाजीला जास्त असा छान कट येतो। कधी पण तुम्ही ज्यावेळी कटवाली किंवा अशी जरा छान भाजी करणार असाल मसालेदार त्यावेळी थोडं आणि असं पाणी घालायचं आणि ही 2 मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे हा मसाला करून आपल्या भाजीला आहे ना कलरही खूप असा छान येतो। तर 1-2 मिनटं झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकताय की कसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण हे बारीक करून घेतलेले सोयाबीन आहेत ना ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे 1/2 चमचा मी नमक वापरते, पहिल्यांदा आपण थोडं वापरलेलं होतं। आता छान असं हे मिक्स करून घेऊया। जर तुम्ही अशा पद्धतीनं जर ही सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीनचा खिमा जर केला तर बघा ह्याचा वासही येत नाही जास्त असा उग्र आणि खूप छान अशी लागते ही भाजी आणि लहान मुलंही आवडीनं ही भाजी खातात। जेव्हा मी केली ना तेव्हा माझ्या घरातल्यांना सुद्धा कळलं नाही की ही भाजी कशाची आहे, तर त्यांनी आवडीनं ही भाजी खाल्ली होती। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे आणि त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझे जे रोज मी व्हिडिओ टाकते किंवा नवनवीन माझे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील। आता आपण ही 1-5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण भाजी ही मिक्स करून घेऊया। कट करून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर सोयाबीनची खिम्याची भाजी झालेली आहे। तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्की 1 लाईक करा। तर पाहू शकताय मी आता ताटही केलेलं आहे त्यांना। तर 2 चपाती परत दही सोयाबीनची भाजी आणि डाळीची आमटी पण मी बनवलेली आहे। जर तुम्हाला सोयाबीनची भाजी आवडली असेल तर नक्की 1 लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा।